अरे उलटा पकड़े ना इन्होंने, उल्टा पकड़े। राहुल गांधी के सम्मान में, राहुल गांधी के सम्मान में, उल्टा पकड़े उल्टा। राहुल गांधी के सम्मान में, राहुल गांधी के सम्मान में, राहुल गांधी के सम्मान में। बीजेपी सरकार चक्कर है सकाए, बीजेपी सरकार चक्कर है सकाए। कांग्रेस पक्षाचा, कांग्रेस पक्षाचा। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार सकाए। राहुल गांधी के सम्मान में कांग्रेस मैदान में, हा बुलंद आवाज कोणाचा, हा बुलंद आवाज कोणाचा। भाजप के दलालों को झूठे मारो सालों को, ये भाजप के दलालों को झूठे मारो सालों को। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी के सम्मान में कांग्रेस मैदान में आवाज कुणाचा। कैमरा थोड़ा इधर। आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब, मोबाईल मामा, या देशामध्ये आज विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताय। लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा एक वेगळा डेकोरम असतो आणि या सरकारने सगळं पायदळी तुडवलं। हा काल राहुल गांधी साहेबांना एका जणाने सांगितलं की आम्ही इंदिराजीचे जसे हाल केले तसे तुमचेही करू। अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या दरविंदर सिंग मारवा नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि यानंतर जर अशाच पद्धतीने वाचाळ विराला जर त्यांनी रस्त्यावर सोडलं तर काँग्रेस त्याची हायगाई करणार नाही। आणि त्याचबरोबर इंदिराजीचं बलिदान या देशाने पाहिलेलं आहे। इंदिराजीचं काही घराचं भांडण नव्हतं कोणाचं घरातल्या घरात, त्यांच्या घरात जशी भांडणं आहे तशी आमच्या घरातल्या भांडणामुळे इंदिराजी गेले नाही। इंदिराजीने वेगळा खालसा निर्मिती होऊ नये म्हणून या देशाला अखंड ठेवण्यासाठी जी कारवाई केली होती त्याच्यात त्यांचा बळी गेला। त्यातले जे माथे फिरू होते त्यांचे अंगरक्षक, हे उभे देशांनी पाहिलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता माजी आमदार असं बोलत असेल तर त्याचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून तीव्र शब्दात तर निषेध करतोच, परंतु तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याला अटक करावी आणि त्याला जेलमध्ये टाकावं अशा पद्धतीची भूमिका आज संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन हे निदर्शनं केलेले। लवकरच आम्ही आपल्या शहराच्या सीपीला आणि SPला वेगवेगळे निवेदनं देऊन त्यांच्यावर तात्काळ केस दाखल करावी, फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या या काँग्रेस कमिटीची राहणार आहे। धन्यवाद। आता क्रांती चौकात आंदोलन भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या जोडे मारे आंदोलन केलं, याकडे आपण कसं बघतो? अरे काय झालंय, राहुल गांधीची प्रगती आणि देशातल्या नागरिकांना दिवसेंदिवस राहुल गांधी आवडायला लागले, त्यांचं नेतृत्व लोकांना भावायला लागलं, हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की राहुल गांधी भवितव्यातले पंतप्रधान आहे, येणाऱ्या काळातला पंतप्रधान हा निश्चितपणाने राहुल गांधी होणार आहे, त्यांना त्याची जळजळ होते आणि म्हणून त्यांनी जोडे मारायचं आंदोलन सुरू केलं। याच्यापेक्षा वेगळं काही नाही। राहुल गांधींनी कुठं काय स्कॅम केला म्हणून जोडे मारायचं आंदोलन करतात? आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जे विदेशात वक्तव्य केलं त्याचं ते निषेध करत होते। कशाचं वक्तव्य केलं? आरक्षण काँग्रेस कमेटी रस्ते पे उतरेंगी और भाजपा की ये जो दलाली का काम कर रहे हैं लोग
जिन्होंने रोकना चाहिए। महाराष्ट्र में इन्होंने जाति में देह निर्माण करने का काम कर रहे हैं और वातावरण खराब करने का काम, इसलिए जब कभी निषेध करते हैं। आप सीपी से मुलाकात करने वाले हैं? अभी हम सीपी से मिलने वाले और सीपी को मेमोरेंडम देने वाले और उस पर दाखिल करो बोलकर हम उसकी कंप्लेन करने वाले। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।